ज्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं तो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल अखेर काल समोर आला. शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार यावर या निकालामुळे शिक्कामोर्तब झालं. मात्र या निकालामधून आणखी एक चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे महाविकास आघाडीचं काय होणार. उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता मुख्यमंत्री पदाचा तर सरकार पुन्हा आणू शकलो असतो असं थेट निरीक्षण सुप्रीम कोर्टानं काल नोंदवलं आणि ठाकरे चुकले म्हणून सरकार टिकलं अशी चर्चा सुरू झाली. आणि हे सगळं असताना अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या नाव राजीनाम्यावर बोट ठेवलं आणि टीकास्त्र डागलं ज्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची वाद पेटली आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधला संघर्ष कसा वाढतोय बघूयात माझाचा रिपोर्ट. जवळपास 10 महिन्यांनंतर सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि शिंदेंचं सरकार तरलं यासाठी की अनेक बाबींवर न्यायालयाने ताशेरे ओढत असतानाच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. आता त्याचा निर्णय येईल तेव्हा येईल, पण कालच्या निर्णयानंतर आणखी एक चर्चा सुरू झाली म्हणजे मवियाचं काय होणार. तर त्यावर खुद्द शरद पवारांनीच उत्तर दिलंय. ठीक आहे, झालं आम्ही उद्धव ठाकरे काँग्रेस मिळून या ठिकाणी जोराने काम करायला सुरुवात करू. मविया जोरात काम करणार असा दावा पवारांनी केलाय, पण भाजप नेत्यांना मात्र असं वाटत नाही. काही निकाल आला तरी हे नक्की आहे की महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होईल. निकाल काही आला तरी महाविकास आघाडीची वज्रमुठी सैलच दिसेल. खरं तर एप्रिल महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे मविया संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, कारण छत्रपती संभाजीनगर नागपूरसह मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत अलोट गर्दी ही महाराष्ट्रानं पाहिली आहे. पण हा प्रतिसाद मिळत असतानाच पुण्यात होणारी वज्रमूठ सभा पुढे ढकलली. 3 सभा संपल्या, 4 बाकी आहेत. त्या कुठे होणार आणि त्यांच्या नियोजनाची जबाबदारी कुणाकडे होती ते पहा. 14 मे स्थळ पुणे, जबाबदारी आहे अजित पवारांकडे. 28 मे स्थळ कोल्हापूर, जबाबदारी आहे सतेज पाटलांकडे. 3 जून स्थळ नाशिक, जबाबदारी आहे छगन भुजबळांकडे. तर 11 जून स्थळ अमरावती, जबाबदारी आहे यशोमती ठाकूर यांच्याकडे. आता याच सभांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असतानाच शरद पवारांच्या राजीनाम्याची घडामोड झाली. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात मोठी शाब्दिक चकमकही झाली. महाविकास आघाडी तयार होण्याच्या आधी आघाडी विरुद्ध युती असा फॉर्म्युला राज्यात होता, त्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या तर शिवसेना दुसऱ्या नंबरला आहे. ज्या ठिकाणी शिवसेना पहिल्या नंबरला आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस 2 नंबरला आहे. म्हणजेच अनेक मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेना आणि काँग्रेस प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे भविष्यात अनेक जागांवरून हा वाद वाढताना पाहायला मिळणार आहे. राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता असतानाच 11 मे रोजी सत्ता संघर्षाचा निकाल आला आणि ठाकरेंनी लढत राहण्याचा निर्धार केला. अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील. आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा ह्याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी तर करूच. शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीनंही मवियाच मजबूत करणार असल्याची घोषणा केली. ठीक आहे, झालं आम्ही उद्धव ठाकरे काँग्रेस मिळून या ठिकाणी जोराने काम करायला सुरुवात करू. नाही, महाविकास आघाडीला कोणताही धोका या निकालाने पोहोचत नाही. महाविकास आघाडी तशीही सडकेवर लढण्यासाठी आता सज्ज पूर्णपणे झालेली आहे आणि आमचा लढा सातत्यानं सुरू आहे. त्यामुळं मला तरी या ठिकाणी महाविकास आघाडीला कोणता धोका याच्या निकालाने पोहोचणार असं वाटत नाही. असं असलं तरी कालच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र नाना पटोलेंच्या राजीनाम्याकडे बोट दाखवलं. आमचे त्यावेळेसचे विधानसभेचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिला, तो राजीनामा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला गेला. राजीनामा दिल्यावरच सांगण्यात आलं की राजीनामा दिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकतर तो नको होता द्यायला, तो दिला गेला.
अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, मी आम्ही जॉईंटली आम्ही अशोक यांना अजितदादांना भेटलो, उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, सायंद्रेवंत भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असा आदेश आलेला आहे, मला आज राजीनामा द्यावा लागतो. त्यांनी सांगितलं की आता देऊ नका, घाई नको करा, एवढं त्यांनी सांगितलं होतं. पण मी राजीनामा द्यायच्या पहिले त्यांना भेटून हा राजीनामा दिला होता. माहीत नव्हतं असं अजितदादा म्हणत असेल तर ते सपशेल खोटं बोलतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, ठाकरे गट यांच्यातली धुसफूस समोर येत नाही असा दिवस जात नाहीये. कधी वज्रमुठ सभेतील आसन व्यवस्था, कधी पवारांच्या आत्मचरित्रातले मुद्दे, तर कधी इकडे तिकडे होणारे पक्षप्रवेश, या मुद्द्यावर रोज ठिणग्या पडताय. पण सगळ्याचा कळस गाठला जाणार आहे ते जागा वाटपाच्या मुद्द्यावर आणि त्यातच सत्ता संघर्षाचा निकाल आलाय. आता त्याचा मवियावर थेट परिणाम होईल का? कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आहेत आणि ते एकत्र राहतील याची गॅरंटी नाही आहे. पण आता दोघांना निदान शिवसेनेला गरज आहे, त्यामुळे कितीही ते प्रयत्न करतीलच एकत्र राहण्याचा, परंतु ते पुढच्या काळात एकत्र राहतील की याची मला शंका आहे जरा थोडीशी. त्यामुळे महाविकास आघाडी काही फार प्रभावी राहणार नाही आणि राहिली तरी असं दिसतं एकूण. त्यामुळे महाविकास आघाडी आत्ता जी सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणते, त्याला एक न्यायालयाच्या निर्णयामुळे थोडासा आधार त्यांना मिळू शकेल, पण हा पॉलिटिकल परसेप्शनचा जो परसेप्शन बॅटल आहे त्याच्यात त्यांना फायदा होईल. अर्थात पुढचा एक निवडणुका येईपर्यंतचा काळ खूप मोठा आहे आणि या काळामध्ये काळ काय घडामोडी होतात त्याच्यावर मला वाटतं महाविकास आघाडीचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रत्येक मतदारसंघात एकमेकांचे विरोधक राहिले. सत्तेचा संसार मांडायला हे तिघं एकत्र आले खरे, पण आता सत्ता तर गेली आणि आगामी निवडणुकांमध्ये जर सत्तेची पोळी भाजायची असेल तर तीनही पक्षाला पुन्हा एकदा कॉमन मिनिमम प्रोग्राम वर विचार करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.